नाही जरी आवाज वाईट म्हणून जरी आवाज घुमतो तरी आवाजामुळेच माणूस जमतो. या ठिकाणी आपण धर्मेंद्र उपस्थित आहात. पत्रकार म्हणजे आमचं हेलिकॉप्टर झालं ते तरी मी संदीपच्या आग्रा कार्यक्रमाचे आलेलो आहे. तर आज या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे. काल मी पुण्यामध्ये होतो आणि आदरणीय प्रधानमंत्री यांनी पुण्याच्या संबंधामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका मांडलेली आहे आणि पुणे शहराला अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पुण्यातली जनता जी आहे ती जनता पुणे हो पुणे हो यावर किंवा ते देऊ नये. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. पण या निवडणुकीमध्ये आम्हाला विश्वास लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. संविधानाचा मुद्दा सातत्याने पुढे करण्यात आला होता आणि आताही संविधानाचा मुद्दा राहुल गांधीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा छेडला जातो. तरीही सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे की संविधान कुणीच बदलू शकत नाही. भारतीय जनता पार्टी वाले संविधान बदलतेला दारू करण्यात येतो. नरेंद्र मोदीजी संविधान बदलण्यापेक्षा संविधानाला मजबूत करणारे नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. संविधानाबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. त्यामुळे संविधान कुणीच बदलणार नाही. आणि यावेळेला लोकांच्या लक्षात आले नसल्यामुळे आणि आम्हाला लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की जवळजवळ 170 पर्यंत जागा आम्हाला मिळू शकते. महायुतीच्या अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे, आग्रही आहे. आणि आज मी इथे याला उतरलो आपल्या समोरला. त्या ठिकाणी मी ज्या हेलिकॉप्टर मधून गेलो त्या ठिकाणी माझं हेलिकॉप्टर चेक करण्यात आलं. परवा मी लाकूडला गेलो होतो. लाकूडला माझी बॅग होती. माझी बॅग सुद्धा अशी करण्यात आली. आणि हा जो विषय आहे हा विषय इलेक्शन कमिशनचा आहे. हा विषय सरकारचा विषय नाही. हेलिकॉप्टर चेक करणं किंवा बॅग चेक करणं हा सरकारचा बिलकुल आदेश नाही. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांचंही हेलिकॉप्टर बुक केले चेक केलेलं आहे. मागच्या निवडणुकीमध्ये अमित शहा यांचं विमान चेक केलेलं आहे. आणि एकट्या माननीय उद्धव ठाकरे यांचं सुद्धा हेलिकॉप्टर जे केलं असं आरोप इलेक्शन कमिशनला पूर्णपणे अधिकार आहे. इलेक्शन मध्ये काय घपला होऊ नये. इलेक्शन ही अत्यंत डेमोक्रेटिक आवाज येत नाही. निवडणूक जी आहे ती डेमोक्रेटिक पद्धतीनं व्हावी आणि निवडणुकीमध्ये अजिबात अशा पद्धतीचा पैसे वाटण्याचा किंवा इकडे तिकडे करण्याचा विषय ही भूमिका इलेक्शन कमिशन आहे असते. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं चेकिंग जे काम आहे चेकिंगचं काम इलेक्शन कमिशनचे आहे. म्हणून माननीय उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर चेक करायचं नाही. म्हणून त्याचा एक खासगी भाव होती. आणि अशा गोष्टीला सामोरे झाले दुसरा विषय आहे तो ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक देशाच्या विकासासाठी तिसऱ्यांना नरेंद्र मोदी यांना लोकांनी मोफत दिले. जरूर लोकसभेत झाला आणि स्मार्ट फॉर्म आहे की सरकार पडे हे सरकार पडणार नाही आणि त्याला हवायला इतिहास करणार. सरकार पडण्यासाठी आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे.
नरेंद्र मोदी हे 5 वर्ष राहणार आहे आणि आम्हाला सत्ता मिळालेली आहे. या देशात इकॉनॉमी 5 नंबर आलेली आहे. इकॉनॉमी 3 नंबर वर आणण्यासाठी या 5 वर्षामध्ये आम्हाला नक्की प्रयत्न करणार आहोत. दररोज जाती धर्माच्या रूपाला न्याय विरोधकांनी खोटे आरोप करू नये याच्यावर म्हणणं आहे. माझ्या पक्षाला जागा 2 मिळालेली आहे. अजूनही जागा 4-5 मिळाल्यापेक्षा पण माझे सगळे कार्यकर्ते आम्हाला लागलेले आहे. काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी रुपी आहे. मी त्याला आणि महामंडळामध्ये सदस्य आहे आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी तिथे ज्या जबाबदारी आहेत महापालिका जिल्हा परिषदेमध्ये आणि एक मंत्रालय जे आहे लोकांसाठी काम माझ्यावर नरेंद्र मोदींनी किंवा नरेंद्र मोदींकडून अजिबात बोलणं शकेल नाही. नरेंद्र मोदी हे रिझर्व बँकेकडून आलेले आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे की ज्यावेळेला शिवेळी ज्यावेळेला घरी दोन तास किंवा अशी वेळ आली तर काँग्रेस पक्ष अशी भूमिका राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये मांडलेली आहे. आणि बाहेर गेले की राहुल गांधी यांना अनेक मुद्दे सुचतात आणि ते काही ना काहीतरी उलट उलट भूमिका मांडतात. आरक्षण जे आहे ते आरक्षण जाण्याचा विषय येत नाही. आरक्षण कायद्याने आपल्या जातीव्यवस्था कायद्याने नष्ट झालेली आहे पण अजूनही लोकांच्या मनामनामध्ये सगळ्यांच्या नव्हे काही लोकांच्या मनामध्ये अजूनही जातीव्यवस्था आहे. आणि शहरामध्ये मोठा बदल झालेला आहे. आम्ही अनेक लोक रोटी पेटी पेटी गवार अनेक ठिकाणी होत असतो. जवळजवळ 2 लाखापर्यंत प्रत्येक वर्षाला इंट्रोडक्ट मारित होता आणि त्यामुळे मला असं वाटत की रिझर्वेशन जे आहे त्याला सगळ्यांना मिळते. एसटीला मिळते, एसटीला मिळते, ओबीसीला मिळते आणि इकॉनॉमिक इतर सेक्शन जो आहे इतर समाजात हिंदू समाजातील मुस्लिम समाजातील ब्राह्मण वाढला समाजातील त्यांच्या समाजातल्या 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्या कुटुंबाला 8% आरोग्य राहुल गांधी म्हणाले त्या पद्धतीने आम्ही अजिबात आरोग्य देणार नाही. जर काँग्रेसने आरोग्य बंद केलं तर काँग्रेसच्या विरोधामध्ये आम्हाला चढावा लागेल असा इशारा आमच्या गांधीने आहे. या संबंधामध्ये केंद्रामध्ये फक्त ओबीसी मध्ये कॅटेगरायझेशन करायचं का या संबंधामध्ये अभ्यास सुरू आहे. शेड्यूल कास्ट मध्ये कॅटेगरायझेशन करायचा भारत सरकारचा विषय नाही. मागे आंध्र प्रदेश मध्ये आणि तेलंगणामध्ये माला मादिका या 2 जाती आहेत आणि मादिका कमिटीचं म्हणणं होतं की माला कमिटीचा जास्त फायदा होतो रिझर्वेशन द्या. आंध्र सरकारने कॅटेगरायझेशन करण्याचा निर्णय घेतला पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं कॅटेगरायझेशन करता येणार नाही. देशामध्ये शेड्यूल कास्टच्या 1200 जाती आहे. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे.
आता गुरखाने 3-4 महिन्यापूर्वी 4-5 महिन्यापूर्वी निकाल टोपीने दिलेला आहे. ज्या राज्याला कॅटेगरी करायचा त्यांनी अध्यक्ष अध्यावर्तनेनं त्यांनी आपला निकाल मांडलेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनी कमिटी स्थापन केलेली आहे आणि ज्या राज्याला करायचा त्या राज्याला अधिकार आहे. आमचं म्हणणं आहे की सगळ्या सुलोकांच्या लोकांना फायदा पण बौद्ध समाजाला सर्वात जास्त फायदा करतील सामाजिक शिक्षणामध्ये जास्त परिस्थिती मोठा आहे आणि बाकीच्या फायदा व्हावा. मग समाज आहे, धर्मकार समाज आहे, घटक समाज आहे, कुटुंबीय समाज आहे, अशा समाजाला सुद्धा जागा चांगल्या मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे. ठरवलेलं म्हणजे अजून युद्ध करताना एकूणजाड जाती आहे, त्या एकूणजाड जातींना वाटायचं त्याचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळं सर्वांना न्याय मिळत असेल तर आमची काही हरकत नाही. मी सुरुवातीला भूमिका मांडलेली आहे. आता ते करायचं कसं त्याचा अभ्यास सुरू आहे आणि आता तो अभ्यास झाल्यानंतर कळेल की ते कोणत्या पद्धतीने करायचं होणार नाही. शरद पवार हे महाराष्ट्रामध्ये राजकीय राजकारणाचे आद्य सत्ता आहे अशी टीका राज ठाकरेंनी परवानगी. तुम्हाला असं वाटतं का की शरद पवार महाराष्ट्रामध्ये राजकीय राजकारण करतात? मला वाटतं की शरद पवारांवर जो आरोप आहे तो आरोप तेवढा योग्य नाही. शरद पवारांच्या सोबत मी राहिलेलो आहे. त्यामुळे शरद पवार काही जातीचं राजकारण करतायत असं माझं म्हणणं आहे. पण अनेक ठिकाणी जातीच्या लोकांना तिकीट सगळे पक्ष देतात. कोणत्या जातीचा उमेदवार निवडून हे बघण्यासाठी अनेक ठिकाणी त्याची उत्तर दिली जातात. पण पवार साहेब जसं त्यांनी जातीवाद वाढवलाय असं आपलं मत नाही. पण काँग्रेस पक्षाने मात्र जातीवाद जो आहे तो संपुष्टात आणला नाही. काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये सत्ता असताना आणि पवार साहेब अनेक वर्ष हे सामाजिक अभिसरणाचे खरे नेते आहेत. तरी महाराष्ट्रामध्ये दलितांवरती अत्याचार होत आहे. मुख्यमंत्री 4 वेळेला झाले आणि पण अजूनही महाराष्ट्र आणि इतर देशामध्ये प्रत्येक वर्षाला 60,000 जास्त शेड्युलांवरती प्रत्येक राज्यामध्ये. तर महाराष्ट्र हा त्याचा पुरोगामी आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे शाहू आंबेडकरांची शाहूंची अल्लाभाऊंची अशी मुंबई आपली झालेली आहे. तरी अजून खेड्यापाड्यामध्ये अजूनही लोकांना खरा न्याय मिळत नाही आहे. शहरामध्ये मिळतो आणि कुणी जातीचं राजकारण करू नये आणि आरोप करण्यापेक्षा सर्वांनी सामाजिक ऐक्यासाठी आणि सामाजिक अभिनेकरणासाठी काम करणं त्याचा वजूल आहे. जाती व्यवस्था पूर्णपणे खुळून काढण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही भूमिका भारतीय जनता पार्टीकडून अनेक वेळा मांडण्यात आलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या मुद्द्यावर आता वाद करण्यापेक्षा सर्वांनी या सोशल इक्वालिटीसाठी काम करावं असं सर्वांना आपलं आव्हान आहे. त्याबद्दल काही मला माहित नाही. हे पाय या ठिकाणी सर्व काही ठिकाणी आता ज्या परंपरा आहे परंपराप्रमाणे काही ठिकाणी पण या ठिकाणी सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. आणि समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न आणि पुण्या
मला म्हणते की आता हे तुला आमच्या पक्षामध्ये बाद कमी आहे, इतर पक्षामध्ये बघितले आधी मुख्य पक्ष त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी एका ठिकाणी बोलवून उमेदवार शिकवले दिल्लीमध्ये आमच्याकडे नाराज नाही, नाराजांची संख्या आहे, नाराज आताला जातच नाही. पण दोन पावलं मागे आपण यासाठी यायचं आहे की आपल्याला पुढील चार पावलं बोलून जायचं आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज असलेले त्यांनी बाजूला ठेवावी. बाबासाहेबांचा पक्ष आहे, मी पक्षाला सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी मंत्री असल्यामुळं माझा पक्ष देशाच्या सर्व राज्यामध्ये पोहोचलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नागालँडमध्ये माझ्या पक्षाकडून आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष वेगळा आलेला आहे. आसाममध्ये माझा पक्ष चांगला आहे. सर्व नॉर्थ ईस्ट मध्ये आणि सगळ्या देशामध्ये माझा पक्ष आहे. कार्यकर्त्यांनी गुरुजींना नाराजी बाजूला ठेवून आपल्याला एक महाराष्ट्र सत्ता नाही द्यावी आणि ते आणल्यानंतर आपल्याला मिळणार नाही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, बरोबर आहे. दोन जागा जोडल्या आम्हाला आणि दोन जागा जोडल्या तरी माणुसी त्यांचं आणि सिंबोली त्यांचं आणि पक्ष माझा हे प्रत्येक वेळेला महायुतीच्या नेत्यानंतर चालणार नाही. माझा एक पक्ष आहे, माझ्या पक्षाबरोबर कार्यकर्ते आहे. गावागावामध्ये माझ्यासोबत प्रसंगी कार्यकर्ते आहे. आमची मदत महायुतीला बद्दल मिळून देण्यामध्ये आमचा भाग पुढच्या वेळेला तरी महायुतीने या विषयावर माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा यांनी चर्चा करणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता मंत्रालयाने एकदा चर्चा करून पुढे आता होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावनेशी मत आहे आणि माझ्या भावनेशी कार्यकर्ते पण मत आहे. माझ्या पक्षामधून आपल्याला सांगितलं की बाकीच्या तिन्ही पक्षातल्या अनेक लोकांनी पण सोडलेला आहे. भाजप जिंकलेला आणि राष्ट्रवादी आणि अनेक पक्ष सोडला, अनेकांनी मंडळी केलेली आहे. माझ्या पक्षामध्ये तेवढं प्रमाण अजिबात नाही, नाही. कायमचा भोग आपल्या मताची मी समज आहे की कायमच आमच्या पक्षाला सुरक्षित नाही. माझ्या पक्षाचे सुधारणा झाली होती आहे आणि मी इथं आहे म्हणून ते त्रिकोण आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुढे तरी आम्हाला अशा पद्धतीने आमदार आणणे होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. काय म्हणाल नाही तर नाही यांच्या पूर्वी आता आतापर्यंत माझ्या पक्षाला प्राथमिक सुटला गोष्ट खरी आहे की महायुतीच सरकार आल्यापासून मी गेल्या 12 वर्षापासून मी भाजप सोबत युतीने सोबत आहे. माझ्या पक्षाला एक युती मिळाला नाही. उद्याला होता म्हणजे उद्याला होता पण का माझा विचार होत नाही. माझ्या काय विचार आलेला नाही. माझ्या पक्षामध्ये होत आहे तो त्यांना विचार होणार. भाजपच्या नेत्यांनी तळावा आतापर्यंत
त्याच्यामध्ये माहिती काढलं अशी होती आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले. पंतागर होत आहे बाबा ते माझ्यासोबत आलेले आहे आणि म्हणून मला काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द आरक्षण जे आहे ते आरक्षण रद्द हे एनडीएकडून किंवा नरेंद्र मोदींकडून अजिबात होणं शक्य नाही. नरेंद्र मोदी हे रिझर्व बँकेकडून आलेले आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे की जेव्हा